नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, कॅपरॉन 2 अलॉटमेंट तुमचे जाहीर झालेले आहेत. आता केसेस जे आहेत आपण मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत, त्यासोबतच तुमची आज संध्याकाळी 6 आम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग घेणार आहे. त्यामध्ये तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं, त्याचे डाऊट्स त्या लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण कवर करणार आहोत. आता यामध्ये सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस आपण कशाप्रकारे अपडेट करायचा हे बघूयात. मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग कॅपराउंड 2 जर का तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस अपडेट करायचा असेल तर कशाप्रकारे आपण अपडेट केला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येणार आहे. आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, यू आर इन फायनल मेरिट, यू कॅन नॉट चेंज एनिथिंग. अशा प्रकारे तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्हाला घाबरायची काहीही गरज नाही आहे. सर्व विद्यार्थ्यांना हा एरर जो आहे येत आहे. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या सेकंड कॅपराउंडचा स्टेटस कशाप्रकारे अपडेट करायचा. कारण मित्रांनो, फ्रीज नॉट फ्रीज बेटरमेंट करणे महत्त्वाचे आहे. आता तुम्हाला नवीन कॉलेज अलॉट झाली असेल किंवा तीच कॉलेज अलॉट झालेली असेल तरी तुम्हाला जर का थर्ड कॅपराउंड ट्राय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बेटरमेंट ही प्रोसेस फॉलो करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अपडेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. अपडेट सीट ॲक्सेप्टन्स फॉर कॅप 2 यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, 3 आपल्याला कम्प्लीट करावे लागतात. आपण मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस दाखवलेली आहे. यामध्ये फक्त तुम्हाला ही जी थर्ड स्टेप आहे सीट ॲक्सेप्टन्स पेमेंट ऑफ 1000 रुपीज ही पेड करायची तुम्हाला गरज नाही. जर तुम्ही ऑलरेडी फर्स्ट कॅपराउंडमध्ये बेटरमेंटच्या वेळेस 1000 रुपये पेड केले असतील तर तुम्हाला डबल या ठिकाणी पेड करण्याची गरज राहणार नाही. तर आपण आता 1 by 1 पाहूयात. या ठिकाणी तुम्हाला क्लिक हेअर टू कंटिन्यू यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे आहे. मित्रांनो, क्लिक हेअर टू कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये तुम्हाला सर्व जे डाटा आहे तो एकदा पुन्हा चेक करायचं आहे आणि करेक्ट अशा प्रकारे स्टेटस अपडेट करायचं आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी व्ह्यूज करायचे आहेत. फर्स्ट आपण जेव्हा फर्स्ट कॅपराउंड लागला होता त्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स स्टेटसवर व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सेम प्रोसेस आहे आणि आतासुद्धा आपल्याला सेम प्रोसेस परफॉर्म करायची आहे. या ठिकाणी एक एक डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या तुम्ही चेक करायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय म्हणून क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे ग्रीन जे आहेत सर्व तुम्हाला करून घ्यायचे आहेत. ग्रीन केल्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू नेक्स्ट या बटणावर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे आणि तुम्ही नेक्स्ट प्रोसेसला जाणार आहात. मित्रांनो, नेक्स्ट प्रोसेसला आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात तुम्हाला प्रेफरन्स, कॉलेज नेम वगैरे दाखवलं जाईल. या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स डिटेल यामध्ये तुम्हाला जे आहे नॉट कन्फर्म बघायला भेटणार आहे. आपण अजूनपर्यंत सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस कन्फर्म केलेला नाही आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस कन्फर्म करायचे आहे. आता फ्रीज आणि बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज काय असते आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, बट आपण यामध्ये थोडक्यात पाहूयात. फ्रीज म्हणजे जर तुम्हाला या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला फ्रीज करावं लागतं आणि तुम्हाला थर्ड कॅपराउंड जर खेळायचा असेल तर तुम्हाला बेटरमेंट नॉट फ्रीज यावर तुम्ही क्लिक करू शकतात. यावर क्लिक केल्यानंतर गेट OTP यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. गेट OTP यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाणार आहे, तो तुम्हाला व्यवस्थित या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. या बॉक्समध्ये एंटर केल्याच्यानंतर अपडेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्या डायरेक्टली तुमचं जे स्टेटस आहे ते कन्फर्म्ड होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही प्रिंटसुद्धा घेऊ शकतात. मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बोलणार की आम्हाला फीस पेमेंट का आली नाही, तर बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फीस भरलेली असेल त्या विद्यार्थ्यांना फीस भरायची गरज नाही. एकदाच त्या विद्यार्थ्यांना फीस भरावी लागते. बेटरमेंट तुम्ही करू शकतात, यावेळेस फ्रीमध्ये तुम्ही बेटरमेंट करू शकतात. हां, एखाद्या विद्यार्थ्याला जर का नवीन कॉलेज अलॉट झाले असेल तर त्या विद्यार्थ्याला मात्र फीस भरणे गरजेचे राहणार आहे. तर आय होप मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस आपण कशाप्रकारे लाईव्ह अपडेट करायचा. आता मित्रांनो, कॅपराउंड 2 अलॉटमेंट झालेली आहे तर त्या अलॉटमेंटवर
आणि कॅपराउंड 3 मध्ये कशाप्रकारे कॉलेज स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे यावर आपण आज 6 वाजता संध्याकाळी लाईव्ह सेशन घेणार आहोत. मित्रांनो, बघायला विसरू नका, आज संध्याकाळी 6 वाजता तुमचे सर्व डाऊट्स जे आहेत A to Z डाऊट्स आपण त्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, बघायला विसरू नका, आज संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह सेशन आपलं असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच.